सुशील कुमार शिंदे, बस नाम ही काफी है असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सोलापुरातल्या ढोर गल्लीत अतिशय गरीब सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा केंद्रीय गृहमंत्र्यापर्यंतची मजल मारतो त्याचं सोलापूरकरांना निश्चितच अभिमान वाटतो. या सुशील कुमार शिंदेंचा 75वा वाढदिवस अर्थात अमृत महोत्सवी वाढदिवस. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सोलापुरात त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये प्रख्यात आंतरराष्ट्रीय शिल्पकार भगवान रामपुरे यांनी त्यांचा पुतळा साकारला. सुशील कुमारांनी ज्या मातीतून इतकं मोठं व्यक्तिमत्व घडलं त्याच मातीच्या रूपातून सुशील कुमारांच्या चेहऱ्याचं रूप भगवान रामपुरेंनी साकारलं आणि याला साक्षीला सर्व सोलापूरची जनता 1.5 ते 2 तास समोर होती. मातीच्या गोळ्यातून हळूहळू पुतळ्यानं रूप घेतलं आणि अवघ्या काही तासामध्येच सुशील कुमार शिंदेंचं हुबेहूब पुतळा भगवान रामपुरेंच्या हातून साकारला. याच कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राम खरटमल यांनी सुद्धा त्यांचं चित्र रेखाटलं. तर 1.5 ते 2 तास विविध गायकांनी त्यांच्या काव्यांची मैफिल भरवली. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी ज्येष्ठ कवी रामदास कुंठाने, प्रमोद शिंदे, अरुण म्हात्रे, आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा उपस्थित होत्या. 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी मला असं खिळवून ठेवलं इथं. खरं म्हणजे मी एका ठिकाणी न बसणारा माणूस, पण जवळजवळ 1.5 ते 2 तास एके ठिकाणी इथं बसलो आणि ह्या मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. शिल्पानी चित्र पूर्ण झाल्यानंतर त्या शिल्पाच्या आणि चित्राची छबी टिपण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. यशवंत सादुल, ऑनलाईन लोकमत, सोलापूर.